लास्ट मध्ये आपण सिक्स नंबरचं न्यूमेरिकल बघितला या व्हिडिओमध्ये आपण सेव्हन नंबरचं न्यूमेरिकल बघणार आहोत सेव्हन्थ नंबरच्या न्यूमेरिकल मध्ये काय काय दिले आपण बघूया पटका सेव्ह नंबरच्या मध्ये काय दिलं बघा व्हेरी लॉंग स्ट्रेट वायर कॅरीज ए करंट ए फाय पॉईंट टू एम्पियर करंट किती दिले तुम्हाला व्हॉट इज द मॅग्नेटिक मॅग्नेट्यूड ऑफ द मॅग्नेटिक फील्ड बी विचार कुठे विचारलं तुम्हाला ऍट अ डिस्टन्स ए थ्री पॉईंट वन सेंटीमीटर डी किती दिले तुम्हाला थ्री पॉईंट वन सेंटीमीटर म्हणजे काय थर्टी वन इंटू टेन डेश टू मायनस टू इंटू टेन डेश टू मायनस वन मीटर म्हणजे काय थर्टी वन इंटू टेन डेश टू मायनस थ्री मीटर किंवा फिफ्टी टू इंटू किती टेन डेश टू मायनस वन एम्पियर ठीक आहे आणि म्यूजरिच्वे त्यांनी दिलेली आहे म्युजरिच किती काय दिले फोर पाय इंटू टेन डेश टू मायनस सेवन वेबर पर एम्पियर मीटर पर एम्पियर मीटर बहुत महिला लॉन्ग कंडक्टर सा फॉर्मुला म्यू जीरो आय अपन टू पाय ए कल म्यू जीरो वैल्यू दिल तुम्हारा फोर पाए टेन रेस टू माइनस सेवन ओके आई ची वैल्यू कितनी तुम्हारा फिफ्टी टू इंटू टेन रेस टू माइनस वन फिफ्टी टू इंटू टेन रेस टू माइनस वन डॉ बैठ टू पाय इंटू डी वैल्यू कि थर्टी वन इंटू टेन रेस टू माइनस थ्री हाँ पाय कैंसल पाय कैंसल चार म्हणजे किती होणार आहे बेजुने चार आणि पाच दोन्ही दहा एकशे चार डिवायड बाय काय थर्टी वन बरोबर की नाही टूला फिफ्टी टूला मल्टिप्लाय केलं तरी वन फोर झिरो फोर आलं आणि थर्टी वन टू वन ॲज इट इज टेन डेश टू मायनस सेवन आणि टेन डेश टू मायनस वन किती झालं मायनस एट आणि वरती गेला तर काय झालं प्लस एट सॉरी प्लस थ्री म्हणजे काय झालं वन झिरो फोर डिवायड बाय काय थर्टी वन इन्टू किती टेन डेश टू मायनस फाईव्ह आता आपण इथं काय करूया लॉक टेबल अप्लाय करू ठीक आहे चला वन झिरो फोर आहे वन झिरो फोरची कॅरेक्टरिस्ट किती टू याची कॅरेक्टरिस्ट किती वन दोघांचे काय करायचे सब्ट्रॅक्शन सॉल टेबल बघूया आपण लॉकटेबलमध्ये आपण काय बघणार आहे आता टेनचा झिरो टेनचा फोर काय बघणार आपण लॉकटेबलमध्ये टेनचा फोर बघणार आहोत लागचं काय म्हणा आपण टेनचा फोर टेनचा जर फोर बघितला झिरो वन सेवन झिरो झिरो वन सेवन झिरो आहे आणि थर्टी वनचा जर झिरो बघितला थर्टी वनचा जर झिरो बघितला तो काय फोर नाईन वन फोर आहे किती फोर नाईन वन फोर काय करायचं सब ट्रॅक्शन करायचे म्हणजे काय झालं टेन म्हणजे काय झालं सिक्स म्हणजे काय झालं इलेवन म्हणजे झाला नाईन वन ठीक आहे वन मायनस वन झिरो नाईन मायनस फोर फाईव्ह इलेवन मायनस नाईन टू सिक्स मायनस वन फाईव्ह अँड टेन मायनस फोर सिक्स याला काय आपल्या करणार आपण आता अँटीलॉग अँटीलॉगमध्ये काय बघणार फिफ्टी टूचा फायव्ह अँड सिक्समध्ये फिफ्टी टूचा फायव्ह अँड सिक्समध्ये फिफ्टी टूचा फाईव्ह अँड सिक्समध्ये फिफ्टी टूचा टूचा किती थ्री थ्री फायव्ह झिरो किती आहे थ्री थ्री फायव्ह झिरो मीन डिपल्समध्ये किती बघायचं फिफ्टी थ्रीचा फिफ्टी थ्रीचा किती बघायला आपण फिफ्टी टूचा सॉरी फिफ्टी टू चा काय बघायचं आपल्याला फिफ्टी टू चा बघायचं फाईव्ह बघायचं फिफ्टी टूचा फाईव्ह बघितला फिफ्टी टूचा फाईव्ह थ्री थ्री फाईव्ह झिरो आणि मीन डिप्लन्समध्ये सिक्स बघायचा तो किती फाईव्ह आहे किती झाला आन्सर फाईव्ह डेसिमल कुठे द्यायचा इथं इन्टू किती टेन रेश टू झिरो हे आन्सर किती आला आपला आता बा याचं डिव्हिजन किती आला तुमचा थ्री पॉईंट थ्री फाईव्ह फाईव्ह इंटू टेन रेश टू झिरो इंटू टेन रेश टू मायनस फाईव्ह म्हणजे काय थ्री पॉईंट थ्री थ्री फाईव्ह फाईव्ह इंटू टेन रेश टू मायनस फाईव्ह बीचं युनिट आहे युनिट काय येणार आहे युनिट काय एकदा आन्सर करून घेऊ थ्री पॉईंट फाईव्ह फाईव्ह ओके टेन रेश टू मायनस फाईव्ह टेस्टला ठीक आहे सिम्पल एक्झाम्पल होतं फक्त कॅल्क्युलेशन राहिलं आहे याच्यामध्ये टेबलची गरज पडली आपल्याला आतापर्यंत जे काही न्युमेरिकल सॉल्व्ह केले तर आपण विदाउट लॉकटेबल सॉल्व केलेलं आहे सिम्पल आहे लॉग स्ट्रेट कंडक्टर म्हटले किंवा इन्फिनेटली लाँग स्ट्रेट कंडक्टर म्हटले दोघांचा फॉर्म्युला सेमच राहणारे म्यू झिरो आय अपॉइंट टू पाय डी फक्त व्हॅल्यू फूट केल्या आणि कॅल्क्युलेशन केलेलं आहे बाकीचं काहीच केलेलं नाहीये तर ह्या व्हिडिओमध्ये आपण इथं थांबूया